अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचा दावा गेल्या काही दिवसापासून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जात प्रमाणपत्राच्या खटल्यात दिलासा मिळाल्यानंतर नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. बघूया काय म्हणाल्या त्या. मी आपल्याला एवढंच सांगू शकते की रवीजी विधानसभेला रिप्रेझेंट करतात आणि देवेंद्र फडणवीसजींसोबत नेहमी त्यांचे बैठक बोलणं चालणं सगळं होत राहते. त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. आणि जे तुमचे प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकते की मी ज्यांना नेता मानते ते आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमितभाई आणि देवेंद्र फडणवीसजी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाचे मी आज खासदार आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही. आणि मी कार्यकर्ता म्हणून रवीजीच्या पक्षामध्ये काम करत आहे. ते जे माझे कोर कमिटी युवा स्वाभिमानचे लोक आणि आमचे ज्यांना मी नेता मानते त्यांनी जे ठरवलं त्याचे पुढे मी काहीच सांगणार नाही. हा मी तेच म्हणत आहे की आपलं जसं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसजी आमच्या सोबत आहे, ते आमच्या सोबत 2019 होते, लोकसभेलाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभामध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू 5 मी NDA सोबत राहून त्या पार्लमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत होती आहे आणि पुढे सुद्धा